नितीशजी, माझा पहिला प्रश्न हा असा होता की सध्या कोरोनामुळे सगळीकडे नकारात्मक वातावरण आहे आणि त्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून महाभारत सुरू झालं आणि ती नकारात्मकता बऱ्याच प्रमाणात कमी होण्यास मदत होतीये आणि आज तर तुमच्या व्यक्तिरेखेचंही आगमन झालेलं आहे. ह्या सगळ्या हो पार्श्वभूमीवर तुम्ही काय सांगाल? महाभारतातला विचार प्रेक्षकांना आजही का अपील होतोय असं वाटतंय? एक तर काय झालंय, ह्याच्यामध्ये दोन तीन जनरेशनचा प्रश्न आहे. एक म्हणजे अशी एक जनरेशन जी ज्या जनरेशनने त्यावेळेला महाभारत पाहिलंय, त्याच्यानंतरची ती जी एक नेक्स्ट जनरेशन आहे ती आता साधारण 45 वगैरे झालेली आहे, 30, 35, 45 अशी झालेली आहे. आणि आता त्यांची मुलं म्हणजे जे मोठे होते, ऍडल्ट होते 1990 पर्यंत, त्यांनी आणि त्यांच्या मुलांनी पाहिलं, त्यांच्या मुलांनी लहान असताना पाहिलं, त्यामुळे त्यांना बरंच काही समजलं नाही, त्यामुळे पण त्यांना ते आवडलं होतं त्यावेळेला, त्यामुळे आता त्यांची समज जी आहे आयुष्याची ती वेगळी आहे 40 मध्ये 45 मध्ये. पण ते आता त्यांच्या मुलांना सांगतायत की हा एवढा पॉप्युलर एक प्रोग्राम होता आणि महाभारत महाभारताचीच एक ग्रंथ म्हणून थोरवी काय होती, त्यामुळे ते सगळं मुलांना सांगतायत, त्यामुळे ती मुलं आता बघतायत आणि त्यांचं एक कुतूहल वाढलेलं आहे. त्यामुळे मला वाटतं आता हे 3-4 जनरेशन एकत्र बसून ह्यावेळेला ही सिरियल बघतायत. ओके. आणि लॉकडाऊन मुळे काय झालं होतं, लॉकडाऊन मुळे एक तर अशी परिस्थिती मला वाटतं 1971च्या युद्धानंतर पहिल्यांदाच आली असेल, त्यामुळे ते सुद्धा युद्ध काही फार जास्त लांब चाललं नव्हतं. बरोबर. पण आजचं हे जे युद्ध आहे ते अशी परिस्थिती झाली आहे की कदाचित ही लॉकडाऊनची स्थिती वाढेल सुद्धा आणखीन 15 दिवस 1 महिना, त्यामुळे या एवढ्या परिस्थितीमध्ये घरामध्ये बसून करायचं काय? त्यामुळे हे एक एक फॅमिलीसाठी, एका आपल्या परिवारासाठी व्हॅल्यू सिस्टीमचं आदान प्रदान करायला आणि स्वतःच एकमेकाशी शेअरिंग आणि बॉन्डिंग वाढवायला ही एक अतिशय चांगली बाब झालेली आहे रामायण आणि महाभारताचं टेलिकास्ट. फक्त एवढंच आहे की ह्या 40-45च्या जनरेशनने, ह्या नवीन जनरेशनला सांगायला पाहिजे, मिलेनियल जनरेशन मी म्हणतो, म्हणजे साधारण ते जे 15 वर्षाचे 20 वर्षाचे वगैरे जे आहेत, त्या जनरेशनला हे कळलं पाहिजे की त्या काळामध्ये ज्या वेळेला भारतामध्ये स्पेशल इफेक्ट नावाची वस्तूच नव्हती, टेक्नॉलॉजी अतिशय इन्फन्सी मध्ये होती, त्या काळामध्ये ही सिरियल निर्माण केलेली आहे. पण त्याच्या म्हणूनच त्याचं कम्पॅरिझन हॉलिवूडच्या बेस्ट सिरियलची लॉर्ड ऑफ द रिंग किंवा आता जे काय आपण सगळं टेलिफोनवर बघते ही जनरेशन, त्याच्याशी आपण करता कामा नये. बरोबर. एवढं पथ्य पाळायला हवं. हा, म्हणजे तेवढं एक समजून घ्यायचं स्वतःला की आणि मग काय करायचं की ते जे डायलॉग्स आहेत राणी मासूम रजांनी लिहिलेले डायलॉग्स आहेत आणि ज्या पद्धतीने स्टोरी प्रोग्रेस होते, ती स्टोरी कशी प्रोग्रेस होते, व्यक्तिरेखा कशा साकारलेल्या आहेत, व्यक्तिचित्रण कसं केलेलं आहे, त्यांच्यामधलं नाट्य कसं केलेलं आहे, आणि या जनरेशनने समजायला पाहिजे की आपण उंबरठ्याच्या बाहेर पाऊल ठेवलं हेच सगळं आपल्याला बाहेर फेस करावं लागणार आहे. जीव उंबरठ्याच्या बाहेर पाऊल म्हणजेच कुरुक्षेत्रात पदार्पण. बरोबर. आणि करिअर मध्ये पदार्पण केलं की कुरुक्षेत्र आलं, ते कोणतरी पाय खेचणार, कोणतरी मोह मद मत्सर ईर्ष्या द्वेष या सगळ्या षडरिपूंशी त्यांचा सामना होणार. त्यामुळे मग अशा लोकांशी कसं वागायचं, काय करायचं, हा हे शिकवणारा आरसा जीवनाचा हे महाभारत आहे. बरोबर. खूप छान शब्दात तुम्ही नितीशजी हे एक्सप्लेन केलात हा विचार. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की 32 वर्षांपूर्वी तुम्हाला खूप मोठी लोकप्रियता या मालिकेने श्रीकृष्णाच्या व्यक्तिरेखेने मिळवून दिली आणि आताही तुम्हाला गेल्या काही दिवसांपासून सतत फोन येत असतील, मेसेजेस येत असतील, ती भावना काय आहे मनात आता तुमच्या? परत लोकांचं प्रेम तेवढंच आहे तुमच्यावर? लोकांचं प्रेम खरंच मी बघून अगदी म्हणजे
गहिवरल्यासारखं झालंय म्हटलं तर कमी पडेल असा शब्द, त्याहून मोठा शब्द मला सुचत नाहीये. म्हणजे 32 वर्षानंतर सुद्धा माझ्या फेसबुकवरती करोडो लोकांनी एकदम यावं आणि म्हणजे मला सोशल मीडियाला मी फार सिरियसली घेत नव्हतो, आता मला त्यांनी सोशल मीडियाला सिरियसली घ्यायला भाग पाडलं आणि त्या व्हिडिओ नंतर मला असे मेसेजेस यायला लागले फेसबुकवर की आम्हाला तुमच्याकडनं आणखीन काय काय ऐकायचं आहे. आणि आजच मी माझ्या फेसबुकची म्हणजे माझी जी टेक्निकल टीम आहे त्या टीम बरोबर त्यांनी अनालिसिस केलं होतं आणि त्यांनी मला सांगितलं की तुमचा मॅक्सिमम ऑडियन्स फेसबुकवरचा जो आहे तो 25 ते 40-45 हा तुमचा ऑडियन्स आहे. ओह बर. म्हणजे मला असं वाटलेलं की रिटायर झाल्यानंतरची 60+ चा ऑडियन्स आहे की काय माझा. हो हो पण एकदम बघा ना म्हणजे हे मला स्क्रीनवर दिसतंय फेसबुकवर 25 ते 45. म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय ज्या वेळेला लोकांनी हे 5 वर्षाचं असताना 10 वर्षाचं असताना पाहिलंय आज ते 32 वर्षानंतर 45 पर्यंत पोहोचलेले आहेत आणि 25 जे लोक आहेत ते त्यावेळेला त्यांचा जन्मही झाला नव्हता. त्यामुळे ती जनरेशन आहे आणि मुख्य म्हणजे महिलांपेक्षा सुद्धा पुरुष जास्त बघतायत माझे व्हिडिओज. बरोबर बरोबर. म्हणजे म्हणजे व्हॉट्सअप वरती माझा महिलांचं फॅन फॉलोईंग जास्त आहे. बरोबर. पण ह्या पण फेसबुक इंस्टाग्राम आणि युट्यूब व्हिडिओज पाहायला माझे पुरुषांचं हे जास्त आहे. म्हणजे त्यांना मी जे करतोय की मला हे कायम वाटत राहिलं की महाभारतातला प्रत्येक प्रसंग हा आजही आपल्या जीवनाशी निगडीत आहे आणि तो प्रासंगिक आहे ते तितकाच. त्याचा आपण अर्थ कसा घ्यायचा आजच्या परिस्थितीनुसार हे आपल्यावर आहे. बरोबर. आणि आता हे मी आणि हे मी माझ्या व्हिडिओजच्या माध्यमातून सांगतोय आणि त्यामुळे मला आनंद आहे या गोष्टीचा. जे काय मी म्हणतोय त्याच्यामध्ये काही काही लोक मला प्रश्न विचारतात, काही काही लोक माझ्याशी डिसअग्री करतात, मग त्यांना मी उत्तरं देतो. पण हे मंथन चालू झालंय आणि पुरुषांच्या बाबतीमध्ये हे मला खूप चांगलं वाटतंय आणि हेच मंथन महिलांनीही करावं अशी माझी इच्छा आहे. कारण आज 25 ते 45 महिला सुद्धा स्वतंत्र आहेत, त्यांना फायनान्शियल इंडिपेंडन्स आहेत आणि त्या करिअर जोपासत आहेत, त्या करिअर विमेन आहेत. त्यामुळे मला अशी माझी इच्छा आहे की त्यांनी हे पाहावं आणि माझ्याशी विचारांचं मंथन करावं. त्याच्याने जे काही मी थोडा बहुत माझा अनुभव आहे आज 30-32 वर्षापूर्वी जो मी होतो त्याच्यानंतर 32 वर्ष जे आयुष्य गेलंय त्याने मला काही शहाणपण दिलंय. त्यामुळे ते शहाणपण मी या प्रसंगांच्या माध्यमातून लोकांना सांगतोय, त्याचा त्यांनी लाभ करून घ्यावा. आणि आता तुम्ही थोडं अधिक म्हणजे जो तुमचा गॅप पडत होता फॅन्स बरोबर तो आता कमी होईल अशी आम्ही अपेक्षा करू शकतो. हो म्हणजे मला भाग पडलाय त्यांनी. खरं खरं. आणि आणखीन एक माझा प्रश्न होता की ते तो काळ खूप भारावलेला होता बी आर चोप्रा रवी चोप्रांसारखी मोठी माणसं किंवा राही मासूम रझांचा तुम्ही आता उल्लेख केला तो अगदी अनुभव चोप्रांचं रझांचं तुम्हाला मिळालेलं प्रेम ह्याच्याबद्दल थोडस सांगा ना. त्यांनी मला इतका क्रिएटिव्ह फ्रीडम दिला मी तुम्हाला काय सांगू. म्हणजे चोप्रा साहेबांबरोबर बसून कारण काय झालं की मी मराठी साहित्यात वाढलेला. आई माझी विल्सन कॉलेजमध्ये मराठीची हेड ऑफ द डिपार्टमेंट होती. त्यामुळे गीता ज्ञानेश्वरी आणि सगळं महाभारतावरचं युगांत ध्यास पर्व महाभारतातल्या व्यक्तिरेखा बाळशास्त्री हरदासांचं साहित्य ह्या सगळ्यावरती मी वाढलेला. त्यामुळे मला त्यांच्या बरोबर जो एक चर्चा किंवा वाद विवाद करायची जी संधी मिळाली त्यातनं मला हे लक्षात आलं की एक फिल्म मेकर कसा विचार करत असतो आपल्या सगळ्या पॉप्युलेशनचा. त्याच्यानंतर त्या सगळ्या नॉलेजला एक्झिक्यूट करणारा एक माणूस रवी चोपडा सारखा माझा मित्र झाल्यानंतर त्यामुळे त्याच्याबरोबर काम करता त्याने माझ्यावरती जो विश्वास ठेवला रवीजींनी त्यामुळे मी तो रोल खुलवू शकलो. किंवा राही मासूम रझांकडे कारण मराठी हिंदी संस्कृत इंग्लिश चारही भाषा जाणणारा मी एकच होतो आपल्या युनिटमध्ये. मग मी आईचे जे माझ्याकडे जे खंड आहेत
विदर्भ मराठा पुस्तक महामंडळ यांचे सगळे महाभारताचे खंड आजही माझ्याकडे आहेत आईचे, बर, त्यामुळे ते खंड घेऊन मी त्यांच्याकडे जायचो. ते महाभारताच्या भांडारकरच्या आवृत्तीला फॉलो करायचे, मग मी हे सगळं साहित्य घेऊन जायचो जेव्हा माझं शूटिंग नसायचं त्यावेळेला. आणि मग राही साहेबांबरोबर बसून ते मला सांगायचे, बेटा त्याच्यामध्ये काय लिहिलंय मला सांग, त्याच्यामध्ये कसं लिहिलंय मला सांग. मग वेगळे वेगळे बघा, आपण जेव्हा क्रिएटिव्ह असतो ना तेव्हा आपल्या आपल्या बुद्धीची किवाड, बुद्धीच्या खिडक्या ह्या इतक्या सताड उघड्या असाव्या लागतात, कुठल्या खिडकीतनं काय झुळूक येईल वाऱ्याची क्रिएटिव्हिटीची, आणि ती आपल्याला काय देऊन जाईल हे मी त्यांच्याकडनं शिकलो या खूप सगळ्यांकडे. सुंदर. म्हणजे तुमचा रोल हा फक्त एक अभिनेता म्हणून नव्हता, खूप वेगळ्या पद्धतीने तुम्ही इन्वॉल्व्ह होतात या महाभारतात. कारण मला जिज्ञासा होती ना, माणसाला जर जिज्ञासा असेल शिकायची तर शिकवणारे लोक भेटतात हो. बरोबर, अगदी बरोबर बोलला. आणि मी राई साहेबांकडनं म्हणजे मी पितृऋण जेव्हा लिहित होतो स्क्रीन प्ले डायलॉग माझी मराठी फिल्म, त्यावेळेला मला याचा इतका फायदा झाला. डायलॉग्स लिहिताना प्रवीण तरडेला मी कायम सांगायचो, आपल्याला प्रवीण 40 सेकंदाचा हा सीन आहे, मी ठरवलेला आहे की याचा स्क्रीन टाइम 40 सेकंद असणार आहे, मग आपल्याला मला माझे डायलॉग 30 सेकंदात आठवायचे, कारण बाकीचा वेळ हा मला रिॲक्शन आहेत हे त्यासाठी हवाय. कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त अर्थ कसा कन्वे करायचा हे मी राई साहेबांकडनं शिकलो. बर, खूप छान. आणि स्क्रीन प्ले, सॉरी सॉरी टू इंटरप्ट यू, हा नाही बोला बोला. स्क्रीन प्ले हे कसं, अण्णासाहेब देऊळगावकर मराठी मधलं मराठी सिनेमातलं खूप मोठं नाव. बरोबर, अण्णासाहेब देऊळगावकर तुम्हाला आणि ते मुलगाच मानायचे. हो, मी त्यांचा मानस पुत्र होतो, पहिला मानस पुत्र महेश होता कोण, हो, आणि तुम्ही दुसरे दुसरा होतो, त्यामुळे मी त्यांच्या बरोबर स्क्रीन प्ले कसा असावा, काय आपल्याला कुठे ब्रेक द्यायला पाहिजेत, कुठे एक विरंगुळा यायला पाहिजे, कुठे आपण एक चित्र पालटलं पाहिजे, कुठे आपल्याला ट्विस्ट अँड टर्न द्यायचेत, मग हे ही सगळी जी गोष्ट आहे ना ही मी अण्णासाहेबांकडनं पण खूप शिकलो मी. बरोबर, आणि त्याचा खूप उपयोग झाला सगळा पुढे तुम्हाला. आजही होतोय, म्हणजे मी पितृऋण नंतर 3 स्क्रीन प्लेज कम्प्लीट केलेले आहेत माझे हिंदी फिल्मसाठी, आणि ते असे ठेवून दिलेले आहेत, एकावरती आता काम सुरू होईल. आता लॉकडाऊन मध्ये मी 4th स्क्रीन प्लेवर काम सुरू केलंय. ओके, तोच माझा शेवटचा प्रश्न होता की तुम्ही नेमकं काय काय सध्या करताय ह्याच्याबद्दलही तुमच्या चाहत्यांना उत्सुकता आहे, तर त्याच्याबद्दलही थोडं सांगा. मी योगासनं करतो, मी ध्यान करतो, म्हणजे मेडिटेशन, त्याच्यानंतर काही ऑल्टरनेटिव्ह पद्धती असतात ध्यानाच्या आणि याच्या, म्हणजे आपल्या चक्र साधना करायच्या काही पद्धती असतात क्रिया योगाच्या, त्या मी करतो. मी बिहार स्कूल ऑफ योगाचा साधक आहे, मुंगेर मध्ये जे बिहार स्कूल ऑफ योगा म्हणून आहे, इट्स अ वर्ल्ड योगा युनिव्हर्सिटी, त्यांचा योग क्रिया योगाचा मी कोर्स केलाय आणि तो मी फॉलो करतो. मग काही ज्या मग कधी कधी जाऊन किचन मध्ये विरंगुळा म्हणून काहीतरी तयारी करतो, काहीतरी मी एक पक्वान्न बनवतो, आपली भाजी करतो, काहीतरी वेगळ्या पद्धतीने डाळ करतो. आज मी जाऊन भजी तळणार आहे. अरे वा, खूप घोसाळ्याची भजी. अरे वा वा, खूप सुंदर लागते ती. हो, म्हणजे मी भाजी करायला म्हणून घोसाळं मागवलं ऑनलाईन, त्यांनी एवढी छोटी छोटी पाठवली की म्हटलं आता या छोट्या छोट्या घोसाळ्यांची भजीच करून टाकतो. अरे वा, हे सगळं करतो. मग घरातल्या घरात चालतो, झोप आली की झोपतो. एरवी आपण जे आपल्यावर प्रेशर घालून घेतो, नाही 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 मला हे एवढं कम्प्लीट करायलाच पाहिजे असं मी प्रेशर स्वतःवर काही घालून घेत नाही. हल्ली मी 8-8 तास झोपतो. अरे वा, त्यामुळे हा म्हणजे आणि घराचं नियोजन, कारण मी एकटा राहतो मुंबईमध्ये, माझ्या मुली त्यांच्या आई बरोबर राहतात दुसऱ्या शहरामध्ये, त्यामुळे सगळं ग्रोसरीज, फळं, फळभाज्या, भाजीपाला, मग ज्वारीचं पीठ, नाचणीचं पीठ किती उरलंय, दर आठवड्याला आता उद्या सकाळी जाऊन बघणार मी, त्यामुळे हे सगळं नियोजन करतो घरामधलं. आणि मी माझा डाएट 50% करून टाकलाय, म्हणजे सकाळी हा म्हणजे 11:30-12 वाजता एक ब्रेकफास्ट करायचा आणि रात्री 8 वाजता जेवायचं, मध्ये चहा.
खूप छान पद्धतीने आयुष्य तुम्ही जगताय सध्या थोडक्यात. हो, आणि नवीन एका सब्जेक्टचा एक डोक्यामध्ये सब्जेक्ट होता, विषय होता, त्याच्यावरती माझ्याकडे इतिहासावरची खूप पुस्तकं आहेत, त्यामुळे ते सगळी पुस्तकं घेऊन परत काढली आहेत बाहेर, आणि त्याच्यावरती रिसर्च सुरू आहे. नेटचाही खूप फायदा होतो इंटरनेटचा रिसर्च करायला, आणि टेलिफोनवरती काही माझे जे इतिहास संशोधक मित्र आहेत, काही ज्येष्ठ आहेत माझ्याहून, त्यांच्याशी चर्चा करतो, आणि एका त्या प्रोजेक्ट वरती लिहायचं काम सुरू केलेलं आहे. अरे वा, मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आपण काही घटक आपल्या समाजातले हे फारच काय म्हणतात त्याला, गैरजिम्मेदारी, म्हणजे काय त्याला काय त्याला मराठीत शब्द बेजबाबदार काय, गैरजबाबदार, बेजबाबदार गैरजबाबदार, हा, बेजबाबदार बेजबाबदार, बेजबाबदार पद्धतीने जगतायत आणि करतायत काम. त्यामुळे हे कोरोनाचं थोडं वाढवणं हे सरकारवरती एक प्रकारचं बंधन म्हणा किंवा एक प्रकारचा एक फोर्सफुल ऍक्ट होणार आहे. त्यामुळे तोपर्यंत असंच राहायचं संयमामध्ये. संकल्प असा केलाय की आपण ह्याचा पॉझिटिव्ह हे घेऊन उपयोग करून एक आणखीन एक स्क्रीन प्ले लिहून टाकायचा. अरे वा, खूप छान नितीशजी, तुम्ही इतक्या छान गप्पा तारांगणशी मारल्याबद्दल खूप खूप तुमचे आभार, आणि तुम्हाला तुमच्या पुढच्या सगळ्या करिअरसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच, खूप खूप धन्यवाद तुम्हाला. तारांगण लाईक करा, सबस्क्राईब करा.